नमस्कार मंडळी रानातली चॅनल चॅनलमध्ये आपला व्हिडिओ माझ्या खास शेतकरी बांधवांसाठी आणि माझ्या बहिणींसाठी आहे तर आपण शेतावरती काम करत असताना कित्येकदा आपल्या पायामध्ये काटा रुततो रुतल्यानंतर तो, तो मोडतो सुद्धा कधी कधी काय होते आपण काटा काढण्याचा बरेच प्रयत्न करतो परंतु तो पूर्णपणे काटा निघत नाही अशा वेळेला काय होतं तो शरीरामध्येच राहतो तर आपल्या स आणि एक मात्र आहे आपल्या शरीराला कोणतीच गोष्ट खपत नाही तर तो पायामध्ये जर का काटा असेल ते सुद्धा खपत नाही आपल्या शरीरामध्ये जर का काही केस गेला असेल किंवा काही इतर काही वस्तू असतील पण काहीही खपत नाही आपल्या शरीराला तर या ठिकाणी मी तुम्हाला खूप छान माहिती देणार आहे जर का म्हणजे जर का तुमच्या पायामध्ये काटा मोडलेला असेल आणि तुम्हाला असं कुरूप झालं असेल कुरूप म्हणजे काय तर आपल्याला काटा मोडला तर त्या ठिकाणी त्या काट्याच्या सभोवताल काही दिवसांनी थोड्याच दिवसांनी त्या काट्याच्या सभोवताल असा जाड 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 होते आणि त्याला आपण कुरूप म्हणतो तर ते प्रकारे तो दूर करायचा मी तुम्हाला आज सांगणार आहे काय करायचं त्या कुरूपला जे आहे ते पूर्णपणे असं छाटायचा ब्लेडनं वगैरे कशा तरी शक्यतो काट्यानं टोकरा किंवा ब्लेडनं चाटा एक मात्र लक्षात ठेवा की ब्लेड हा नवीन घ्या वापरलेला ब्लेड घेऊ नका तर तुम्ही त्या ब्लेडनं जर काय पूर्ण काटले कापल्यानंतर जो शेवटचा भाग राहते ज्या ठिकाणी काट्याचा भाग आहे त्या काट्याच्या भागाला तुम्ही काट्यानंच थोडस मोकळं करा किंवा चांगला स्वच्छ केलेल्या सुईनं तुम्ही मोकळं करा आणि मोकळं केल्यानंतर हे बघा हे रुटीचं झाड तुम्ही बघताय ही रुटीची वनस्पती आहे जीला रुई म्हणतात तर ह्या रुईचं दूध आहे असं दूध निघते हे दूध तुम्ही त्या ठिकाणी टाका याच्यानं काय होईल जो तुमचा काट्याचा जो विष आहे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पायामध्ये तो निघून जाईल हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला खूप चांगला पाहिजे काही लोक म्हणतात की हे जहरी वगैरे असते थोडस रुटी तर ही जहरी वगैरे पाहिजे तेवढी जहरी नाही आहे विषारी नाही आहे तर तुम्हीच्या निश्चिंत तुम्ही उपयोग करून घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला पुन्हा जर या काट्याचा विष कमी करण्यासाठी हे बघा आगाड्याची वनस्पती आहे हे आघाडीच्या वनस्पतीचं दोन दोन चार चार तुम्ही जर का पानं खाल्ले तरी सुद्धा विष कमी होतो तर तुम्ही ते त्याला टोकरून हे दूध टाका आणि दूध टाकून तुम्ही हे याचं दोन दोन चार चार जरी पानं खाल्ले रोज दोन तीन दिवस तरी तुमचं आराम निश्चितच प्रकारे आम्हाला फायदा उपयोग करून घ्या आणि ही वनस्पती आहे खूप गुणकारी आहे खूप चांगली आहे आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग केला जातो तर मी याच्यावरती पुन्हा सुद्धा आणखी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे खालती लाल रंगामध्ये सबस्क्राईब नाव लिहिलं असेल त्या सबस्क्राईबवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक बेलघंटी येईल त्या बेलघंटीला सुद्धा टिक करा याच्याने काय होईल माझी नवीन येणारी जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही सर्वात अगोदर माझा व्हिडिओ बघाल तर माझी आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर धन्यवाद